नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथे आरोग्य शिबिर संपन्न. 1450 रुग्णांची तपासणी. 56 रुग्णांवर परंडा उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार. आता बातमी विस्ताराने. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियाना अंतर्गत परंडा उपजिल्हा रुग्णालयात 2 दिवसीय आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या सर्व रोग आरोग्य शिबिरात जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत 1450 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर डी के पाटील यांच्या आदेशानुसार दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी सर्व रोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे यांची उपस्थिती होती. या शिबिरामध्ये हायड्रोसील, हर्निया, अपेंडिक्स व शरीरावरील इतर गाठीचे निदान करून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जंतविकार, मुखरोग व कर्करोग असणाऱ्या रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये बालरुग्ण, कुपोषित बालक, शालेय आरोग्य तपासणीमधील बालक, बालकांची जन्मतः आजार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व निदान व उपचार करण्यात येणार आहे. यावेळी डॉक्टर व्ही डी कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झालंय. शिबिरामध्ये नेत्रदान, रक्तदान, देहदान, इच्छापत्रे घेण्यात आली आहे. तसेच डिजिटल हेल्थ कार्ड आयडी, आयुष्यमान भारत कार्डचं यांचं वितरण करण्यात आलं. यावेळी उस्मानाबाद येथील डॉक्टर एन गोसावी, डॉक्टर कोटलवार, डॉक्टर सतीश सुरवसे, डॉक्टर ज्योती बरबडे, डॉक्टर कृष्णा देशमुख, डॉक्टर जाधव हिराकार, डॉक्टर आयशा शेख, डॉक्टर होन खांबे, महेश पाटील, डॉक्टर बालाजी माने, डॉक्टर नरवडे, महादेव शिणगारे, डॉक्टर राठोड यांची रुग्णांची तपासणी केली आहे. डॉक्टर राठोड यांनी रुग्णांची तपासणी केली आहे. तसेच परंडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर निलोफर पठाण, डॉक्टर अब्रार पठाण, डॉक्टर अमजद पठाण, डॉक्टर अंकुश पवार, डॉक्टर गजानन शेटे, डॉक्टर अमिता वहाडे, डॉक्टर स्मिता पाटील, डॉक्टर जयश्री यादव, डॉक्टर दयानंद पाटील, डॉक्टर प्रशांत जाधव यांनी तपासणी सहकार्य केलं. या शिबिरात सामान्य रुग्ण 164, अस्थिव्यंग 110, लहान मुले 144, शस्त्रक्रिया तपासणी 156, त्वचारोग तपासणी 108, स्त्री रुग्ण तपासणी 142, नेत्र तपासणी 228, कान नाक घसा 61, इतर 337 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 450 पुरुष, 873 व स्त्रिया असे एकूण 1450 रुग्णांची तपासणी करण्यात आली व औषधे वाटप करण्यात आली आहेत. 56 रुग्णांच्या शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे करण्यात येणार आहेत. यावेळी रागे शिंदे महाविद्यालय, बावची विद्यालय, शिवाजी महाविद्यालय येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी व इतर शाळेतील विद्यार्थ्यांची रक्त चाचणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुग्णालयातील कर्मचारी श्रीमती सुनीता कुलकर्णी, सुलोचना केसकर, जयश्री लावंड, रुपाली सौताडेकर, रवींद्र करपे, मकरंद वांबूरकर, विक्रम वाघ, अजय जाधव, आऊबाई थिटे, मनीषा दुधकवडे, नागनाथ रणखांब, नेत्रचिकित्सा अधिकारी भराटे, स्वाती चव्हाण, शिवगंगा गायकवाड, आरती चव्हाण, तेजश्री शिंदे इत्यादी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.